नमस्कार आदरीस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया खमंग चकलीची भाजणी, ती सुद्धा अचूक 1 किलोच्या प्रमाणासह। आता कृती पाहूया। आपण इथे 1/2 किलो तांदूळ घेतला आहे। याला सर्वात पहिले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ धुवून झाला की मग याला स्ट्रेनर मध्ये पाणी गळत ठेवूया। आता चण्याची डाळ धुवून घेऊया। आपण इथे 1/2 भर चण्याची डाळ घेतलेली आहे। इला सुद्धा छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। चण्याची डाळ सुद्धा धुवून झाली की मग त्याला स्ट्रेनर मध्ये पाणी गळत ठेवूया। व तशाच प्रकारे उडदाची व मुगाची डाळ सुद्धा व्यवस्थित 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेऊया आणि त्याला स्ट्रेनर मध्ये पाणी गळत ठेवूया। धान्यातला पाणी पूर्णपणे ड्रेन झालेला आहे। आता त्याला कॉटनच्या कापडावर आंथरून फॅन खाली वाळवून घेऊया। धान्य व्यवस्थित वाळून झाले आहे। आता आपण 1-1 करून याला भाजून घेऊया। सर्वात पहिले आपण इथे तांदूळ घेतलेले आहे। याला मंद आचेवर आपल्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। भाजणी ही मंद आचेवर भाजून घ्यावी जेणेकरून ती खमंग भाजली जाते। तुम्ही पाहू शकता तांदळाचा रंग बदलला आहे आणि तांदूळ भाजून झाले आहे। आता याला साईडला ठेवून घेऊया। अशाच प्रकारे आपण चण्याची डाळ सुद्धा भाजून घेऊया। ही सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। डाळीचा सुद्धा रंग बदलला आहे आणि डाळ भाजून झाली आहे। आता इला सुद्धा काढून घेऊया। आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊया। काही वेळात तुम्ही पाहू शकता रंग बदलला आहे। आता इला सुद्धा साईडला ठेवून घेऊया। त्याचप्रमाणे आपण साबुदाणा सुद्धा भाजून घेऊया। साबुदाणा हा छान फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा सुद्धा छान फुटला आहे। आता याला आपण साईडला घेऊन घेऊया। आता आपण त्याच पॅन मध्ये उडदाची डाळ घालूया आणि ही सुद्धा छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। चकली भाजणीच्या साहित्याचे अचूक माप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। डाळीचा रंग बदलला आहे। आता इला सुद्धा आपण काढून घेऊया। आता आपण पोहे भाजूया। पोह्यांना जास्त वेळ लागत नाही, हे फक्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे। आता आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा मंद आचेवर। आता आपण जिरे भाजून घेऊया। जिऱ्याचा छान सुगंध येत आहे, याचा अर्थ जिरे भाजून झाले आहे। आता आपण याला सुद्धा साईडला ठेवून घेऊया। अशा प्रकारे पूर्ण साहित्य भाजून झालेले आहे आणि घरभर खमंग भाजणीचा सुगंध दळवळला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व गिरणीतून दळून आणूया। गिरणीतून दळून आणताना आपल्या भाजणी आधी बेसन किंवा दुसरी भाजणी दळलेली असावी, ज्याने चकल्या एकदम परफेक्ट होतात। येत्या दिवाळीला याप्रमाणे भाजणी जरूर करून पहा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी आदरीस मामा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।